वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आयकर विभाग मुंबई अंतर्गत दोनशे एक्क्याण्णव पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे रिक्त पदांची नावे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स स्टेनोग्राफर टॅक्स असिस्टंट मल्टी टास्किंग स्टाफ कॅन्टीन अटेंडंट असे आहे दहावी ते पदवीधरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे वेतन चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये या रेंज मध्ये मिळणार आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर देखील करा तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा महत्वाची नोट माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू तर व्हॅकन्सी पोझिशन्स आपण बघूया नेम ऑफ द पोस्ट इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स नंबर ऑफ व्हॅकन्सीज चौदा अवेलेबल झालेल्या आहेत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये या रेंजमध्ये दुसरं पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू या पदासाठी अठरा व्हॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत आणि पेमेंट मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये टॅक्स असिस्टंट या पदासाठी एकशे एकोणवीस व्हॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत पेमेंट सेम आहे मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी एकशे सदोतीस व्हॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत पेमेंट मिळणार आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये कॅन्टीन पदासाठी तीन व्हॅकन्सीज अवेलेबल आहेत आणि पेमेंट सेम आहे टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज टू नाईन्टी वन अवेलेबल झालेल्या आहेत कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ऑर स्टेनोग्राफर ग्रेड टू ऑर इन्कम टॅक्स ऑर मल्टी टास्किंग स्टाफ ऑर कॅन्टीन अटेंडंट ऑर फॉर ऑल द अबो पोस्ट इन अ सिंगल ऍप्लिकेशन जर तुम्हाला सर्वच पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर सिंगल ऍप्लिकेशन भरायचं आहे एलिजिबिलिटी द कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे एज लिमिट इथे दिलेली आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी अठरा ते तीस वर्षे स्टेनोग्राफर ग्रेड टू टॅक्स असिस्टंट या पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षे मल्टीटास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षे एज लिमिट दिलेली आहे शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी कोणत्याही शाखेतून डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधनं झालेलं असावं स्टेनोग्राफर ग्रेड टू या पदासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत तसेच टॅक्स असिस्टंट या पदासाठी पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी दहावी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत तसेच कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी देखील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत सिलेक्शन क्रायटेरिया

केलेला आहे अशा उमेदवारांना फर्स्ट प्रिफरन्स दिला जाणार आहे त्यानंतर सेकंड प्रिफरन्स आहे टू दोस हु हॅव रिप्रेझेंटेड द स्टेट युनियन टेरिटरी इन द सिनियर और ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिप्स ऑर्गनाइज बाय द नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन ऑर्गनाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स और नॅशनल गेम्स ऑर्गनाइज बाय इंडियन ऑलिम्पिक्स असोसिएशन अँड हॅव ओन मेडल्स ऑर पोजिशन्स अप टू थर्ड प्लेस बिटवीन द कॅनिडेट्स पार्टिसिपेटिंग इन सिनियर और जुनिअर नॅशनल चॅम्पिनशिप्स गेम्स द कैंडिडेट्स हॅव्हिंग पार्टिसिपेटेड अँड won द मेडल इन सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप शॅल बी गिवन प्रिफरन्स तर नॅशनल लेवलला खेळलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत थर्ड प्रिफरन्स आहे इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन इंटर युनिव्हर्सिटी लेवलला खेळलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत फोर्थ प्रिफरन्स शाळेकडून स्टेट लेवलला खेळलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यानंतर आहे हु हॅव बिन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड इन फिजिकल इफिशियन्सी अंडर नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह मध्ये ज्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळवलेले आहे असे उमेदवार इलिजिबल आहेत सिक्स प्रिफरन्स दिला जाणार आहे जे उमेदवार स्टेट युनियन टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल टीम्स या लेव्हल ला खेळलेले आहेत आणि मेडल मिळवलेला आहे अशा उमेदवारांना सिक्स्थ प्रिफरन्स दिला जाणार आहे या ठिकाणी लिस्ट ऑफ गेम्स स्पोर्ट्सची नावे दिलेली आहे यापैकी कोणते एका स्पोर्टमध्ये तुम्ही खेळलेले असाल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एलिजिबल आहात यामध्ये आर्चरी ॲथलेटिक्स आट्यापाट्या बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन बेसबॉल बास्केटबॉल बिलियर्ड्स अँड स्नोकर्स बॉडी बिल्डिंग बॉक्सिंग ब्रिज कॅरम चेस क्रिकेट सायकलिंग सायकल पोलू डीप स्पोर्ट्स इक्वेस्ट्रियन फेन्सिंग फुटबॉल गोल्फ जिमनॅस्टिक्स हँडबॉल हॉकी आईस हॉकी ऐस् स्केटिंग स्कीइंग जुडो कबड्डी कराटे कायकिंग अँड कॅनोईंग खो खो कूडो मल्लखांब मोटर स्पोर्ट्स नेटबॉल पॅरा स्पोर्ट्स सिलेट पोलो पॉवर लिफ्टिंग शूटिंग शूटिंग बॉल बॉल रोलर स्केटिंग रोविंग रग्बी सेपक टॅक्रॉ सॉफ्टबॉल सॉफ्ट टेनिस स्क्वॅश स्विमिंग टेबल टेनिस तायकांदो टेनिकोइट टेनिस टेन पिन बॉलिंग ट्रिएथलॉन टग ऑफ वॉर व्हॉलीबॉल वेटलिफ्टिंग वुशू रेसलिंग याचिंग टेनिस बॉल क्रिकेट अँड योगासना ॲप्लिकेशन फी दोनशे रुपये ॲप्लिकेशन फी आहे तर ऑनलाईन फी भरायची आहे ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईन फी भरल्याचा प्रूफ अपलोड करायचं आहे अॅप्लिकेशन रिस्युड विदाउट पेमेंट ऑफ रिक्विजिट फी विल बी ट्रीटेड ऍज इनकम्प्लीट अँड रिजेक्टेड ज्या उमेदवारांनी फी भरली नाही त्यांचं ऍप्लिकेशन विचारात घेतलं जाणार नाही फी वन्स पेड नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टान्सेस एकदा भरलेली फी परत केली जाणार नाही म्हणजे फी विना परतावा आहे इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत बावीस बारा दोन हजार तेवीस ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत एकोणवीस एक, एक दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे द ऑथॉरिटी कॉम्पिटन टू अवॉर्ड सर्टिफिकेट ऑन इलिजिबिलिटी ऑफ रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला सेक्रेटरी ऑफ नॅशनल फेडरेशन ऑफ द गेम कन्सर्न यांच्याकडून सर्टिफिकेट मिळालेलं असावं नॅशनल कॉम्पिटिशनसाठी सेक्रेटरी ऑफ नॅशनल फेडरेशन ऑर सेक्रेटरी ऑफ द स्टेट असोसिएशन ऑफ द गेम कन्सर्न यांच्याकडून सर्टिफिकेट मिळालेलं असणं आवश्यक आहे इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट मध्ये डीन ऑफ स्पोर्ट्स ऑर अदर ऑफिसर इन ओव्हरऑल चार्ज ऑफ स्पोर्ट्स ऑफ द युनिव्हर्सिटी कन्सर्न यांच्याकडून सर्टिफिकेट मिळालेलं असणं आवश्यक आहे नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स यासाठी डिरेक्टर ऑर ऍडिशनल जॉईंट और डेप्युटी डिरेक्टर इन ओव्हरऑल चार्ज ऑफ स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स इन द दे डिरेक्टरेट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन एज्युकेशन ऑफ द स्टेट कन्सर्न यांच्याकडून सर्टिफिकेट मिळालेलं असणं आवश्यक आहे फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह यामध्ये सेक्रेटरी और अदर ऑफिसर इन ओव्हरऑल चार्ज ऑफ फिजिकल इफिशियन्सी इन द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून सर्टिफिकेट मिळालं असणं आवश्यक आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये खेळलेले खेळाडू म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये प्रतिनिधित्व केलेले खेळाडू राष्ट्रीय खेळांमध्ये प्रतिनिधित्व केलेले खेळाडू इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व केलेले खेळाडू के किंवा खेळलेले खेळाडू तसेच नॅशनल स्पोर्ट्स आणि गेम्स फॉर स्कूल्स स्कूल लेवलला राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू त्याचप्रमाणे फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह अंतर्गत खेळलेले खेळाडू ह्या गेम्समध्ये प्रतिनिधित्व केलेले खेळाडू इलिजिबल आहेत इन्स्ट्रक्शन्स ऑन अपॉइंटमेंट द कॅन्डिडेट विल बी पोस्टेड विद इन द मुंबई रिजन कॅन्डिडेटी पोस्टिंग ही मुंबई रिजन मध्ये होणार आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी ऑन प्रोबेशन फॉर टू इयर्स ऑर एज पर एक्स्टँड इंस्ट्रक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिलेक्टेड कॅन्डिडेट ना दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे इन रिस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड टू द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू क्वालिफाय द स्किल टेस्ट स्टेनोग्राफर या पदासाठी स्किल टेस्ट होणार आहे इन रिस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट एज टॅक्स असिस्टंट

बिफोर देअर फॉर्मल अपॉइंटमेंट उमेदवारांचं सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल टेस्ट देखील होणार आहे आणि ही मेडिकल टेस्ट उमेदवारांनी क्लिअर करणं आवश्यक आहे नो ट्रॅव्हलिंग अलाउन्स विल बी पेड टू द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर देअर जर्नी टू मुंबई फॉर जॉईनिंग द डिपार्टमेंट आफ्टर सिलेक्शन उमेदवारांना कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही सिलेक्शन झाल्यानंतर जर असं आढळलं की तुमचे डॉक्युमेंट्स हे चुकीचे आहेत तर तुमचं सिलेक्शन रद्द होऊ शकतं त्यामुळे खरे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि खरी माहिती भरायची आहे या पेजवरती येऊन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा कारण गव्हर्नमेंट जॉब आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा તુમા સર્વના બેસ્ટ વિશેષ થેન્ક યુ વેરી મચ